नगरनिर्देशित उप मुख्यमंत्री व मुख्यमंत्री महोदय आज या सभागृहात उपस्थित आहेत, त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ प्रदान करण्याकरता आपली अनुमती असावी। अनुमती श्री अजित आनंदराव पवार गांभीर्यपूर्वक दृढ करतो। मी अजित आनंदराव पवार गांभीर्यपूर्वक दृढ कथन करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन। मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडी आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निस्पृहपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन। मी अजित आनंदराव पवार गांभीर्यपूर्वक दृढकथन करतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणले जाईल किंवा ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही। देखिए ये सीधी लाइव तस्वीरें आप देख रहे हैं राजभवन से। हाँ। उस वक्त का जिसका सभी को इंतजार था कि आखिर यहाँ वो कौन कौन होंगे जो शपथ लेंगे और किस पद की शपथ ली जाएगी, तो अजित पवार हाँ। शामिल हो चुके हैं शिंदे सरकार में और ये सीधी लाइव तस्वीरें आप देख रहे सकते हैं। राज्यपाल से हाथ मिलाकर साथ ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, डिप्टी सीएम देवेंद्र फडणवीस भी मंच पर मौजूद हैं और अजित पवार शामिल हो चुके हैं। तो और कौन कौन से वो नेता होंगे जो शामिल हो रहे हैं, देखिए अजित पवार जिन्होंने डिप्टी सीएम के पद की शपथ ले ली। तो देखिए अब इस लिस्ट में ये नाम शामिल होते जा रहे हैं।